परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी। आजच्या 4 तारखेच्या अधिवेशनामध्ये बेस्ट कामगारांचा मुद्दा सुद्धा खूप गाजला। मित्रांनो, या मुद्द्यामध्ये आमदारांनी काही प्रश्न उपस्थित केले, त्यामध्ये असे लक्षात येते की महानगरपालिका आयुक्तांनी जो प्रस्ताव मंजूर केला त्याचं महाराष्ट्र राज्य सरकारला काहीच माहिती नाही। दुसरी गोष्ट अशी की सुप्रीम कोर्टाने जे कामगारांबाबत आदेश दिले या आदेशाची सुद्धा चौकशी करून त्याला तपासून आम्ही बघू अशी उत्तर सरकारच्या आदेशाबाबत देखील सरकारला काही माहीत नसल्याचं विधिमंडळाच्या पटलावर आपल्याला बघायला मिळालं। मित्रांनो, नक्की काय आहे प्रकार तो आता आपण पाहू। सभापती महोदय, आजच्या या अर्धा तासाच्या चर्चेमध्ये मुंबईच्या लोकल नंतर जीवनवाहिनी म्हणून ज्याकडे मुंबईचं पाहिलं जातं त्या BSTवरती अर्धा तासाची चर्चा आहे। ज्याप्रमाणे शरीरामध्ये रक्तवाहिनी असते तशी मुंबईची BSTची वाहिनी आहे आणि मुंबई शहर मुंबई उपनगरामध्ये तमाम या मुंबईतील सर्वसामान्य कष्टकरी कामगार या मुंबईच्या बसनी सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत प्रवास करत असतो आणि सातत्याने ब्रिटिश काळापासून सुरू झालेली जवळजवळ आता 80+ वर्ष चाललेली BST ही खरं तर मुंबई महानगरपालिकेची एक सहकंपनी म्हणून पाहिली जातं। या BST मध्ये आपल्याकडे जशी बस सर्व्हिस दिली जाते त्याचप्रमाणे BST ची इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी देखील आहे ज्याच्यामध्ये मुंबई शहराला वीज पुरवठा देखील केला जातो। हजारो कामगार या ठिकाणी प्रश्न विचारा ते सभापती महोदय, माझा प्रश्नाच्या आधी त्याची पार्श्वभूमी लोकांपर्यंत यावी ही माझी विनंती आहे। मला 5 मिनिटं बोलायला द्या, कारण पार्श्वभूमीशिवाय सभापती महोदय त्या प्रश्नाचं गांभीर्यच होणार नाही। 5 मिनिटं म्हणून मी काल तुम्हाला म्हटलं मला लक्ष वेधी लावायला द्या। 19,000 कामगार ज्या ठिकाणी राहतात ज्यांचा पगार टायमावर होत नाही, 1,000 कोटीपेक्षा जास्तची तूट या महानगरपालिकेनी न पैसे दिल्यामुळे BST ची आहे। जगामध्ये कुठलीही ट्रान्सपोर्ट कंपनी, मग लंडन असेल, इटली असेल, ब्रिटन असेल, अमेरिका असेल, कुठल्याही कॉर्पोरेशनची ट्रान्सपोर्ट कंपनी कधी की फायद्यात नसते, पण मुंबईची ट्रान्सपोर्ट कंपनी पाहायसाठी ही ब्रिटन आणि युरोपपासून लोक पाहायला येतात। त्याची परिस्थिती आज एवढी हालाकीची झालेली आहे की तिथे कामगारांचे DA द्यायला पैसे नाहीत, ग्रॅज्युटी द्यायला पैसे नाहीत, कोविडमध्ये ज्या कामगारांनी काम केलं त्यांचा भत्ता अजून दिला गेलेला नाहीये, जवळजवळ 800 अनैमित्तिक कामगार 16 वर्ष झाली टेम्पररी म्हणून काम करतायत, कॅज्युअल म्हणून काम करतायत, त्यांना परमनंट करा म्हणून आयुक्तांनी ठराव केलाय। जवळजवळ 800 कोटी रुपये मी 16 मीटिंग केल्यानंतर इकबाल चहल साहेब आयुक्त होते तेव्हा पास केले आणि मुंबई महापालिका कायदा 1888 अंतर्गत 134 तरतुदीमध्ये मुंबई महापालिकेने याची जिम्मेदारी घेतलेली आहे की त्याला लागणारा जो काही पैसा कमी पडेल तो पैसा आम्ही BST ला देऊ। परंतु BST ला पैसे देत असताना महापालिकेचा दुजाभाव हा सावत्र मुलासारखा असतो। मग आम्ही आता 300 कोटी देऊ? सभापती महोदय, तिथे माझी स्वतःची युनियन आहे, शिवसेनेची युनियन आहे, शरद रावांची युनियन आहे, आम्ही सर्व कोर्टात गेलो। मी सुनील भाऊ आता तिकडे कोर्टात केस देखील जिंकलो। जवळजवळ 800 कोटी रुपये ग्रॅज्युएटीचे दिलेले नाहीत, त्यापैकी 300 कोटीचा भत्ता आता या 15 दिवसात द्यायचा आहे। ग्रॅज्युएट कोविड भत्त्याचे 78 कोटी रुपये द्यायचे आहेत, 700 कामगारांना परमनंट करायचं आहे, लोकांची प्रमोशन्स आहेत। या सर्व विषयामध्ये मला सभापती महोदय 5 प्रश्न माननीय मंत्री महोदयांना विचारायचे आहेत। बेस्ट उपक्रमातील अधिकारी कर्मचाऱ्याची भरती आणि पदोन्नती थांबल्यामुळे संपूर्ण यंत्रणेवरती भर आलाय, तर ती भरती आणि पदोन्नती महापालिका आयुक्तांनी ठरावामध्ये मान्य केल्यानंतर देखील अजून झाली नाही, ती तात्काळ तुम्ही करणार का? बेस्ट कर्मचाऱ्यांचा कोविड भत्ता 78.80 लाख रुपये हा महापालिकेनी पास केलेला आहे, जो देखील ठरावात पास आहे, तो भत्ता पुढच्या 4 दिवसात तात्काळ माझ्या कामगारांच्या खात्यावरती वैधी करणार का? तिसरा गोष्ट, मुंबई हायकोर्टाने ग्रॅज्युएटीच्या संदर्भात 33% हप्ता जमा करा म्हणून आदेश दिले आहेत, ते 350 कोटी रुपये पुढच्या 4 दिवसात कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्या लोकांना ग्रॅज्युएटी आणि DATA भत्ता म्हणून देणार का?
आणि माझा चौथा प्रश्न असा आहे की जी तूट जवळजवळ 1000 कोटीहून जास्तची तूट आहे ती माननीय मुख्यमंत्र्यांकडे जीवडी खातं असल्यामुळे आणि आपण उत्तर द्यायला आल्यामुळे ती जी तूट आहे ती महापालिकेकडून भरून या संपूर्ण BST ला एकंदरीत आर्थिकदृष्ट्या मजबूत महापालिकेला करायला सांगणार का, किंवा सरकार यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याची तरतूद करून महापालिकेला ते पैसे देणार का? आणि शेवटचा प्रश्न, प्रत्येक वेळेला एक विषय सभापती महोदय यामध्ये आपण पुढाकार घ्यावा ही माझी विनंती आहे, कारण तुम्ही अशा विषयामध्ये खूप गांभीर्य घेता. सर्वसामान्य कर्मचाऱ्यांवरती एवढा ताण आहे, त्याची भरती प्रक्रिया अजून होत नाही, ती भरती प्रक्रिया आपल्याला करायला पाहिजे, ती देखील सरकार करेल का? पण या व्यतिरिक्त नवी मुंबई महापालिकेने BST चे 2 डेपो डेव्हलप करून, त्यावेळेला अभिजित बांगर साहेब तिथे आयुक्त होते, त्यांनी तिथे लीज वरती कमर्शियल प्रॉपर्टी तयार केल्या आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 800 कोटीचं उत्पन्न ही नवी मुंबई महापालिकेच्या ट्रान्सपोर्ट डिव्हिजनला मिळतं. तसे मुंबईमध्ये जवळजवळ 27 डेपो आहेत आणि मुंबईमध्ये जवळजवळ 27 वसाहती आहेत. त्या 27 वसाहती आता जीर्ण अवस्थेत झाल्यात, त्या प्रत्येक कामगाराला त्या घरातून बाहेर काढायचं काम केलं जात आहे. मी सरकारकडे मागणी केली आणि मागणी करतोय, ज्या पद्धतीमध्ये तुम्ही BTT 40 चा पुनर्विकास केला, ज्या पद्धतीमध्ये तुम्ही पोलीस वसाहतीचा पुनर्विकास करताय, माझी विनंती सरकारला आहे की म्हाडाच्या माध्यमातून MMRDA च्या माध्यमातून या 27 वसाहती तुम्ही डेव्हलप कराव्या आणि BST कामगारांना 15 लाख रुपयांमध्ये घर द्यावं. ज्या घराच्या किमतीसाठी देखील कर्ज द्यायचं असेल तर दरेकरांशी बोलून मुंबई बँकेतून 500 कोटी रुपयाचं कर्ज देण्याचं मी प्रविधान करून देतो. आणि सरकारने या योजनेच्या माध्यमातून गिरणी कामगारांची घरं असतील, पोलिसांची घरं असतील, इतर सरकारी कर्मचाऱ्यांना घरं असतील तर त्या BST वसाहतीवरती करावी आणि म्हाडाने ते नो प्रॉफिट नो लॉस मध्ये करून BST ला त्याच्यामधलं उत्पन्न देऊन BST वरती असलेलं कर्ज मागे भरून काढावं आणि डेपोची डेव्हलपमेंट करून त्या प्रॉपर्टी न विकता त्या लीजवर द्याव्या आणि त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स करून ते पोलिसांसाठी मुंबईच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी करावे. अशा प्रकारची विनंती सभापती महोदय मी या अर्धाच्या चर्चेच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांकडे करतो आणि मला अपेक्षा आहे की सरकार या बाबतीत कामगारांच्या बाबतीत गंभीर आहे, ते निश्चितपणे त्यांना योग्य न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि उत्तर मागतो. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य प्रसाद लाड साहेबांनी बेस्टच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि या बेस्टमधनं दर दिवशी 35 लाख लोक ही मुंबईमधली प्रवास करतात आणि म्हणून इथं जो कर्मचारी वर्ग आहे तो कमी आहे आणि त्याची भरती कधी होणार हा प्रश्न पहिला प्रसाद लाड साहेबांनी या ठिकाणी विचारलाय. तत्कालीन आयुक्तांनी या संपूर्ण बेस्टच्या संदर्भामधला एक कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला निर्णय घेतलेला होता की काटकसरीची उपाययोजना म्हणून तात्पुरती भरती आणि परमनंट भरती ही थांबवलेली होती. आज या प्रश्नाच्या आणि अर्ध तास चर्चेच्या अनुषंगानं आयुक्तांना पुन्हा एकदा याचा रिव्ह्यू घेण्याचे आदेश निर्देश दिले जातील आणि आवश्यकता भासल्यास ही तातडीनं भरती सुरू करावी अशा देखील सूचना दिल्या जातील. दुसरा मुद्दा जो प्रसाद लाड साहेबांनी या ठिकाणी मांडला तो म्हणजे कोविडमधले जे काही ड्यूज आहेत ते जर योग्य असतील तर ते देखील लवकर देण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या जातील. ग्रॅज्युएटीच्या बाबतीमध्ये 300-350 कोटी रुपयाचा हायकोर्टाचा निर्णय झालाय असं सन्माननीय सदस्यांनी सांगितलं. तो हायकोर्टाचा निर्णय तपासून बघून जो हायकोर्टाचा निर्णय असेल त्याची अंमलबजावणी केली जाईल. तूट देण्याची जी भूमिका महानगरपालिका घेते त्याच्यामध्ये सातत्य असावं अशी जी भूमिका आहे त्या देखील सूचना महानगरपालिकेला दिल्या जातील. आणि रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये जो प्रश्न या ठिकाणी घरांचा आणि बाकीच्या लाईनवर असलेल्या डेपोचा या ठिकाणी मांडला त्यासाठी मला सन्माननीय सदस्यांना इथं सांगितलं पाहिजे की याच्यासाठी एक कमिटी नेमणं आवश्यक आहे आणि तो मग BDDच्या धर्तीवर विकास करायचा की अन्य कुठच्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये करायचा, म्हाडानं करायचा, सिडकोनं करायचा की MMRDA करायचा, हा शेवटी निर्णय घेणं अपेक्षित आहे. आणि म्हणून मुंबईच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल, 30 दिवसाची मुदत देऊन तो अहवाल शासनाकडे मागवला जाईल आणि अहवालामध्ये जी तरतूद असेल त्या पद्धतीने कार्यवाही केली जाईल. मला असं वाटतं, एक मिनटं प्रसाद लाड, तुम्हाला वाटतं तर अजून तिकडूनही घ्या, एखादी बैठक तुम्ही बेस्ट प्रशासनाबरोबर यांची घ्या ना, कमर देते. हां,
श्री महोदय दोन विषय आपले राहिले, एक प्रमोशनचं तो तुम्ही बोलला नाहीत, आणि दुसरं कमिटी मध्ये ज्यामध्ये आम्ही संघर्ष करतो इतकी वर्ष, आमच्यासारख्या लोकांना पण कमिटी मध्ये घ्या, फक्त प्रशासकीय अधिकारी तुम्ही ठेवले की ते निर्णयच घेत नाहीत। आता माझ्याकडे साहेब ठरावाची प्रत आहे, महापालिका आयुक्तांची 7 निर्णय मान्य केलेले आहेत, 3.5 महिने झाले। मध्यंतरी समजा सुनील भाऊ आपला आचारसंहिता होती, आचारसंहिता संपल्यानंतर देखील एक क्लिक वर पैसे ट्रान्सफर करतो म्हणून आम्ही सांगतो, डिजिटल इंडिया केली म्हणून सांगतो, मग 78 कोटी रुपये द्यायला एवढा टाइम का लागतो? मी माझ्या मर्जीने नाही म्हणत आहे, महापालिका आयुक्त इकबाल चहल, जीएम बीएसटी, ऍडिशनल म्युनिसिपल कमिशनर त्यांची सही, बीएसटी अकाउंट ऑफिसरची सही, सर्वांच्या सह्या आहेत। मग सरकारला निर्देश, सरकारने निर्देश द्या, बघतो म्हणून सांगू नका सभापती बोला। बैठक घेण्याचे निर्देश जे आपण दिलेले आहेत त्या पद्धतीने बैठकीचं नियोजन केलं जाईल, आणि जी समिती स्थापन होईल त्याच्यामध्ये आता सदस्यांनी या ठिकाणी भूमिका मांडली म्हणून प्रसाद लाड साहेबांना त्याच्यामध्ये त्याचा समावेश केला जाईल, आणि सुनील शिंदे साहेब त्याच्यानंतर जर बोलणार असतील तर तुमचा देखील त्याच्या समितीमध्ये समावेश केला जाईल। आता पण दोनच लोक बोला, आता जास्त बोलू नका, पुढचा घ्यायचे सभापती मध्ये येणार आहे तुमचा, तुमचा वेळ नंबर आला पाहिजे। येत्या 7 ऑगस्टला बीएसटीच्या स्थापनेला 77 वर्ष पूर्ण होतील, मी आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो। सभापती महोदया, मी असं गमतीने म्हणायचं की जो बीएससीचा चेअरमन होतो या शहरामध्ये, तो या शहरामध्ये आमदार होतो, आणि त्याच्यापैकी सुनील शिंदे एक आहे, तरी कळलं नाही बेस्ट कोण बघत। तर आता तर मी असं म्हणेन की कृपा करून बेस्टचा अध्यक्ष होण्याच्या भानगडीत पडू नका, लोकांच्या रोजच्या रोज एवढ्या शिवाय मिळतात की तुमची प्रतिमा खराब होईल। अर्थात शासन म्हणून आपल्याला या ठिकाणी आपण विशेष प्रयत्न करतोय, करायला पाहिजे। मी जास्त खोलात जात नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे। प्रसाद लाड यांनी अतिशय पोटतिडकीने या ठिकाणी अर्ध्या तासाच्या चर्चेच्या माध्यमातून मुद्दे या ठिकाणी मांडले। या ठिकाणी यापूर्वीच बीएसटीचे अनेक बस आगार हे लीजवर दिले गेलेले आहेत, आणि काही वर्षापूर्वी ते थांबवले, आणि त्यामुळे त्यावेळेला बेस्ट प्रशासनाच्या आर्थिक बाबतीतला काही अंशी डोलारा त्यावेळेला नीट चालला, परंतु अलीकडच्या काळामध्ये ही अतिशय बिकट आणि हालाकीची परिस्थिती झालेली आहे। या ठिकाणी सगळ्यात प्रथम माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, तो प्रश्न पहिला की अलीकडेच बीएसटीच्या काही युनियन्सने त्या ठिकाणी निदर्शनं केली की 3337 गाड्यांचा करार झालेला आहे, त्याच्या अनुषंगाने जवळजवळ 20,000 बेस्ट कर्मचारी आणि ड्रायव्हरची त्या ठिकाणी आवश्यकता आहे, तर त्या ठिकाणी ही भरती तातडीनं होईल का? आणि मला असं वाटतं की त्या अनुषंगाने बीएस प्रशासनाने महापालिकेला प्रस्ताव दिलेला आहे, परंतु त्या प्रस्तावामध्ये केवळ 2,000 लोकांच्या रिक्रुटमेंटचा उल्लेख आहे, तर कृपा करून शासन हस्तक्षेप करून त्या ठिकाणी जी रिक्वायरमेंट आहे 20,000 त्या देण्याच्या दृष्टीने आपण विशेष प्रयत्न कराल का? नंबर 2 असा आहे की अनेक वसाहती आहेत, या वसाहतींवरती प्रसाद लाड यांनी चांगला मुद्दा मांडला की आता वेगवेगळ्या बिल्डरचा त्या ठिकाणी लक्ष आहे, कारण मोक्याच्या ठिकाणी या सगळ्या वसाहती आहेत। माझी आपल्याला या माध्यमातून सूचना आहे, त्यांनी एमएमआरडीए सांगितलं, महाराज सांगितलं, परंतु बेस्ट प्रशासनच एवढा मोठा आहे की त्यांच्याकडे सुद्धा त्यांचं सिव्हिल डिपार्टमेंट फार मोठं आहे, अनेक आर्किटेक्ट आहेत, अनेक चांगले तज्ज्ञ आहेत, तर या सगळ्यांपेक्षा बीएसटी मध्येच अशा तऱ्हेने आपल्याला यंत्रणा निर्माण करून त्या ठिकाणी त्या घरांची रिडेव्हलपमेंट होईल। त्याचा अर्थ असा आहे की बीएसटीची जागा बीएसटीच्या ताब्यात राहील, आणि बीएसटी जर पुढे येऊन हे सगळं करायला गेली तर बीएसटीचा या बाबतीतला आर्थिक फायदा जास्त होण्याचा जास्त होऊ शकतो, म्हणून या ठिकाणी मी सूचना आणलेली आहे। आणखी एक महत्त्वाचं आहे की 2017 या ठिकाणी जवळजवळ 2 ते 2,250 अनुकंपा तत्वावरचे यादी, नोकर भरतीची यादी त्या ठिकाणी तशीच आहे। कोरोनामध्ये जे काही गेले त्यांना तात्काळ नोकरी मिळते, किंवा सेवेमध्ये असताना जे काही निधन झाले त्यांच्या मुलांना वारशांना तात्काळ नोकरी मिळते, परंतु 2017 जी प्रतीक्षा यादी तिथे अनुकंपा तत्वाची आहे त्या ती पुढे जाण्याच्या दृष्टीने कोणताच त्या ठिकाणी मार्ग नाहीये, कारण शेवटी आर्थिक प्रश्न निर्माण होतो। आणि म्हणून माझी आपल्या या माध्यमातून विनंती आहे की ह्या 2,000 लोकांना आज महापालिका बाहेरून वेगवेगळ्या एजन्सीची कॉन्ट्रॅक्टची लोक घेऊन त्या ठिकाणी महापालिका काम करते, महापालिकेचे अंगीकृत असा हा उपक्रम आहे, तर या ठिकाणी परमनंट बीएसटीचा परमनंट जॉब मिळेपर्यंत यांची तात्पुरती म्हणून त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून यांना तात्पुरत्या पुरत्या स्वरूपाच्या नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करेल का?
सभापती महोदय, सन्मान्य सदस्य सुनील शिंदे साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की भरतीचा आणि रिडेव्हलपचा, त्याच्यामध्ये सुरुवातीलाच मी उत्तर असं दिलंय की महानगरपालिकेच्या आयुक्तांनी काटकेसरीची उपाययोजना म्हणून जी भरती थांबवलेली होती, तात्पुरत्या स्वरूपाची देखील भरती थांबवलेली होती, त्याचा रिव्ह्यू तातडीने घेण्याच्या सूचना या आयुक्तांना आणि बेस्टच्या प्रशासकीय प्रमुखांना दिल्या जातील आणि त्यांनी जर याच्यामध्ये तयारी दाखवली तर तातडीनं आपण भरती सुरू करू शकतो, त्याच्यामध्ये कुठे अडचण आहे असं मला वाटत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली, काही जे डेपो रिडेव्हलप केले गेले त्याच्यातनं एक गोष्ट खरी आहे की 500 कोटी रुपयाचा महसूल हा त्यावेळी बेस्टला मिळालेला होता आणि म्हणून जेही आपण दोघांनी या ठिकाणी मुद्दा मांडला की याच्या संदर्भामध्ये पुढे आपण काय करू शकतो, तर महानगरपालिका आयुक्त आणि बेस्टचे प्रशासकीय प्रमुख या दोघांची एक समिती नेमून त्या समितीमध्ये आपण देखील दोघं असाल, निर्णय 30 दिवसाच्या आज जर आपण अहवाल पाठवून घेतला तर या संदर्भात रिडेव्हलपचा देखील प्रस्ताव, मग तो बेस्टकडनं करायचा, माडाकडनं करायचा, सिडकोकडनं करायचा, हे आपण आपल्या बैठकीमध्ये ठरवू शकतो कारण त्याची बैठक देखील आपण घेणार आहोत. पण मला असं वाटतं की या दोन्ही गोष्टी शासन करण्यासाठी सकारात्मक आहे, परंतु त्याच्यातनं दोन्ही प्रशासकीय प्रमुखांनी रिव्ह्यू घेऊन शासनाला कळवणं गरजेचं आहे.